नमस्कार, मी सुवर्णा आणि मम्माज किचन मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी आज खास तुमच्यासाठी उपवासाची रेसिपी घेऊन आलेली आहे, साबुदाण्याची खीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आपल्याला या उपवासाच्या खीरीसाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी साबुदाणे, अर्धा लिटर दूध, 2 ते 3 चमचे तूप, एक वाटी साखर, अगदी थोडेसे मीठ, काजूचे काप, मनुके, पिस्त्याचे काप आणि बदामाचे काप. आता पहिल्यांदा आपण हे साबुदाणे भिजून घेऊ. त्यासाठी मी एका वाटीत हे साबुदाणे ओतून घेते आणि ते स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेते. आता मी साबुदाणा 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. आता आपण साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून 1 ते 1.5 तास साबुदाणा भिजत ठेवू. हे बघा, साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजून झालेला आहे. मी तो सर्व मोकळा करून घेते. एकदम नरम असं भिजलेलं आहे. आता आपण आपली खीर बनवायला सुरुवात करू. मी पहिल्यांदा गॅसवर कढई गरम करत ठेवते. त्यात मी आता हे तूप घालून देणार आहे. आणि तूप गरम झाल्यावर आपण एक एक करून सर्व ड्रायफ्रूट्स तळून घेऊ. आपण काजू पण थोडेसे भाजून घेणार आहे. त्यानंतर बदाम पण थोडे भाजून घेऊ, म्हणजे आपल्या खिरीला छान चव येईल. काजूला मस्तपैकी गोल्डन कलर आलेला आहे. आता मी ते बाहेर काढून घेते. आता मी त्यात हे बेदाणे पण तळून घेते. मस्त फुगले, आपण हे पण बाहेर काढून घेऊ. बदामाचे काप, थोडेसे असे भाजून आणि लगेच बाहेर काढून. आपल्याला अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत. मी पिस्त्याचे काप कच्चेच ठेवलेले आहेत. मी काही काप याच्यात टाकून घेते आणि काही गार्निशिंगसाठी राहू देते. मी आता या तुपात साबुदाणा घालून घेते. साबुदाणा व्यवस्थित परतून घेऊ. आता आपण साबुदाणा व्यवस्थित तुपात परतून घेऊ. साबुदाणा मस्तपैकी परतून झालेला आहे. आता आपण याच्यात सर्व वस्तू एक एक करून घालून. आता मी यात दूध घालून घेते. आपल्याला दूध घालून साबुदाणा व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. आपली खीर उकळायला लागलेली आहे. त्यात मी आता 1 ते 2 चिमूट मीठ घालून घेणार आहे. आपल्याला मीठ जास्त नाही टाकायचं आहे, मीठ फक्त 1 ते 2 चिमूट टाकायचं आहे. आणि चवीनुसार साखर. साखर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. आता आपण हे मिश्रण साधारण 10 ते 15 मिनटं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. आपल्याला खीर मंद आचेवरच शिजवायची आहे. आपण जर गॅस फुल केला तर आपली खीर उतू जाईल, म्हणून आपण खीर मंद आचेवरच शिजवणार आहोत. हे बघा, आपली खीर 10 ते 15 मिनटात अगदी छानपैकी शिजून झालेली आहे. मी आता गॅस बंद करून घेते आणि त्याच्यातले ड्रायफ्रूट घालून घेते. हे बघा, ड्रायफ्रूट्स घालून आपली खीर किती छान दिसते आणि
खूपच पौष्टिक अशी ही खीर होते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की आपली खीर कशी झाली। आता आपण ही खीर गरम गरम सर्व करू। आता आपण खिरीला थोडेसे गार्निश करून घेऊ। मी आता पिस्त्याच्या कापणी खिरीला गार्निश करून घेते। आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि मम्माज किचन मराठी या माझ्या यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।